चला तर आषाढी एकादशी लवकरच आली आहे आणि मस्त कुरकुरीत साबुदाणे वडे बनवायचे कमी तेलकट. तर हे बघा, आजचा व्हिडिओ हा तुमच्यासाठीच आहे, अगदी तेलकट न होणारे साबुदाणे वडे आणि तेलात न फुटणारे. तर नमस्कार, मी अनिता अनिता केदार रेसिपीज मराठीमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. तर चला आज आपण बनवूया कमी तेलकट कुरकुरीत असणारे साबुदाणे वडे. आषाढी स्पेशल कुरकुरीत आणि कमी तेलकट साबुदाणे वडे होण्यासाठी आज आपण काय वापरणार ते मी आज दाखवणार आहे. तर आधी आपण दोन वाट्या साबुदाणे स्वच्छ धुवून घ्यायचे आहे, दोन वेळा धुवून घ्यायचे. साबुदाणे स्वच्छ धुवून झाल्यावर त्यात आपल्याला पाणी घालायचं आहे. तर पाणी अगदी प्रॉपर परफेक्ट घालायचं आहे. हे बघा, जवळजवळ हे अर्ध पेरवर साबुदाण्यावर असं पाणी आलं पाहिजे, म्हणजे साबुदाणे खूप छान भिजतात, एकदम मऊ होतात. आणि साबुदाण्याची तुम्ही किती खिचडी खा वडे खा अजिबात त्रास होणार नाही. तर ही ट्रिक तुम्ही नक्की फॉलो करा. बरेच जण अर्ध्या तासात साबुदाणे भिजत घालतात, एक तास भिजत घालतात, तर ते अजिबात नाही. किंवा चाळणीवर काढून ठेवतात, अजिबात तसं नाही. त्या साबुदाण्याने पचायला ते जडच असतात. तर असे प्रॉपर पाणी ठेवून साबुदाणे भिजत ठेवा. आता हे मी रात्रभर एक 6 तास तरी साबुदाणे भिजले गेले पाहिजे. आणि इथे बघा, रात्रभर साबुदाणे भिजल्यावर साबुदाणे बघा मोकळे तर बघा झालेले आहेत. त्याची खिचडी पण छान होते आणि वडे पण छान होतात. आणि साबुदाणा हे बघा असं दबल्यावर पूर्णपणे दबला जातो, म्हणजे आज साबुदाणा अजिबात कच्चा राहिलेला नाही, अगदी याची खिचडी पण खूप मऊसूद होते. आधी तर मी दाखवलेलीच आहे 1-4 वर्षापूर्वी, पण तुम्हाला जर परत पाहिजे असेल तर मी नक्की रेसिपी दाखवून मला कमेंटमध्ये सांगा. आणि साबुदाणे बघा किती छान फुललेले आहेत, अगदी डबल झालेले आहेत, त्यामुळे असे भिजत घाला नक्की. आता याच्यासाठी आपल्याला काय काय साहित्य घ्यायचं ते आपण बघूया. आता इथे साबुदाणे वड्यासाठी मी इथे 8 ते 10 मिरच्या घेतल्या आहेत, तिखट मिरच्या आहेत. आणि एक वाटी भगर घेतलेली आहे, ज्याला वरई बोलतात. तर ही बघा अशी असते, याची भगरसुद्धा बनवतात. आणि ही एकादशीला चालतात किंवा मंगळवारच्या उपवासाला किंवा शनिवारच्या उपवासाला चालते, बाकी संकष्टी सोमवारला भगर खात नाहीत. तर आता आधी आपल्याला मिरच्या लगेच बारीक नाही करायच्या, त्या आधी काय करायचे ते दाखवते. म्हणजे साबुदाण्याची चव तर वाढतेच, पण ह्या मिरच्या जर आपण तशा करून घेतल्या तर आपल्याला त्रास होत नाही. तर इथे मी तडका पॅनमध्ये तेल गरम करून घेतलं 1/2 चमचा, त्यात ह्या मिरच्या घालायच्या आणि झाकण ठेवायचं आणि अशाच ठेवायच्या, जरा वाफ देऊ द्यायची, म्हणजे या परतल्या जातात आणि आपल्याला याने त्रास होत नाही. आता इथे मिक्सरच्या भांड्यात ही भगर मी कपड्याला पुसून घेतलेली आहे, ही आपल्याला बारीक करून घ्यायची आहे. आणि 2 वाटी साबुदाण्याला आपण 1 वाटी भगर आणि 1.5 वाटी भाजलेले शेंगदाणे घेतलेत. हे बघा, शेंगदाणे असे खरपूस भाजले गेले पाहिजे असे घ्यायचे. म्हणजे साबुदाणे झाले 400 ग्रॅम, शेंगदाणे झाले 400 ग्रॅम आणि ही 200 ग्रॅम भगर, असं याचं प्रमाण आहे. तुम्ही याचा अर्धा अर्धा घेतलं तरी चालेल, किंवा जास्त माणसं असतील तर जास्त घेतलं तरीही चालेल. आता हे मी दोन्ही बारीक करून घेते. आता इथे बघा, भगर आपली बारीक झाली, अगदी बारीक रवा असतो ना 0 नंबरचा, तशी भगर बारीक करून झालेली आहे. त्यात आपण हा साबुदाणा घालून घेऊया आणि शेंगदाणे बारीक करून घालूया आणि नंतर मिरची बारीक करून घालूया. तर हे बघा, साबुदाण्याचा कूट आपण करून घेतलेला आहे, एकदम बारीक न करता थोडासा दाणेदार करून घ्यायचा आहे आणि तो यात मिक्स करायचा आहे. आता मी छोटं भांडं घेतलं आहे, त्यामुळे मी 2 वेळा शेंगदाणे बारीक करून घेते आहे. आता हे बघा या मिरच्या, आणि यातच तुम्हाला जर जिरं पाहिजे असेल तर जिरं घालू शकतात, पण माझी मुलं खात नाहीत त्यामुळे मी घालत नाहीत. आता यात आपण घेतले 400 ग्रॅम बटाटे किंवा 3 असे मीडियम साईजचे बटाटे घ्यायचे आणि ते किसणीने किसून घालायचे. हे बघा, मोठी जाडवाली किसणी घ्यायची आणि त्याने किसून घालायचे, किंवा असे हाताने तुम्ही कुस्करून घातले तरी चालतील, पण फोडी राहिल्या नाही पाहिजे. हे बघा असे पूर्ण दाबून घालायचे, खाली जर पडला असेल तर तोही. तर आता मी हे तिन्ही बटाटे कुस्करून घेते. आता आपण ज्या मिरच्या गरम करून तेलात बारीक करून घेतलेल्या त्या घालूया. आता यात आपण मिरची कमी जास्त करून घेऊ शकतो, आधी बघायचं आपण तिखट झालं की नाही, अंदाज असेल तर काही प्रॉब्लेम नाही. तर हे बघा, एवढी मिरची मी आधी घालून बघते, कारण मिरच्या कधी तिखट कधी फिक्क्या असतात. आता यात आपण घालूया चवीप्रमाणे मीठ, एवढ्या वड्यांना साधारण 2 चमचे मीठ घालायचं आहे. आणि तुम्ही जर कोथिंबीर खात नसाल तर नका घालू, काही ठिकाणी खातात काही ठिकाणी नाही खात. आता हे आपण सगळं छान एकजीव करून घ्यायचं आहे, अजिबात पाणी घालायचं नाही, त्यामुळे वडे तेलकट होत नाही आणि
कुरकुरीत होतात छान, तर पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही. आता इथे असं दाबून 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 पूर्ण गोळा याचा बनवून घ्यायचा. आपोआप बटाटा, कोथिंबीर आणि मीठ घातल्यामुळे त्याचा गोळा बनतो आणि आपण जी भगर बारीक करून घातली त्यामुळे ते ओलेपणा शोषून घेतो, म्हणजे वडे तेलकट होत नाही. तर तुम्ही अशी भगर बारीक करून नक्की घाला. आता हे मी पूर्ण पीठ गोळा करून घेते. तर इथे बघा आपला गोळा हा मळून झालाय, एकदम परफेक्ट झालेला आहे. आता हे 5 मिनिटं झाकून ठेवायचं आणि मी तेल तापत ठेवलंय, तोपर्यंत मी तुम्हाला छान अशी याच्यावर शेंगदाण्याची चटणी दाखवते. साबुदाणे वड्याबरोबर खाण्यासाठी उपवासाची चटणी बनवण्यासाठी इथे मी घेतले तेलात गरम करून मिरच्या बारीक केलेला ठेचा 1 चमचा, 1 वाटी भाजलेले शेंगदाणे, 1 चमचा साखर, 1/2 चमचा मीठ आणि 1 वाटी पाणी घालून याची आपल्याला बंद चालू करत अशी मस्त चटणी बनवून घ्यायची. आणि इथे तुम्ही बघू शकता साबुदाणे वडवड खाण्यासाठी मस्त अशी शेंगदाणा चटणी तयार आहे. ही तुम्ही नक्की करून बघा, खूप छान लागते ही. आता आपली इथे मस्त शेंगदाण्याची चटणी साबुदाणे वड्याबरोबरची तयार झालेली आहे. आपला पीठ पण छान तयार झालंय. आता आपल्याला काय करायचंय, हाताला थोडंसं तेल लावून घ्यायचंय आणि पटापट साबुदाण्याचे गोल गोल असे वडे जे आपल्याला जेवढ्या आकाराचा पाहिजे त्या आकाराचे बनवून घेऊ शकतात. अगदी झटपट होतात आणि हे बघा जराही हाताला न चिकटता एक गोल गोळा केला की त्याला फक्त असा हातावर थापायचा आणि असे पटापट गोळे बनवून तिकडे तेल पण आपलं तापत आलेलं आहे. तर आता हे मी 5-6 गोळे बनवून घेते आणि आपण मग ते तळूया. अजिबात तेलकट होत नाही ते वडे. तर आपले इथे बघू शकतात मी 6 वडे बनवून घेतलेले आहेत. अजून पण एकीकडे तळायला टाकल्यावर बनवेनच. आता आपण छोटासा यात गोळा घालून बघूया तेल तापलंय का. तर तेल अजून थोडंसं तापायचं आहे. तर हे बघा गोळा वर आला म्हणजे तेल आपलं तापलेलं आहे. आता आपण वडे टाकताना काय करायचं, गॅस कमी करायचा आणि मग आपण तेलात हे वडे असे सोडून घ्यायचे आहेत हे बघा. आणि लगेच त्याच्यावर असं तेल उडवायचं आहे म्हणजे वडा छान फुलून वर येतो. तर हे बघा दुसरा वडा पण मी घालते. 3-3 वडे मी तळून घेते. आता 3 वडे घातल्यावर गॅस मी मीडियम करते आणि छान तळून घेते. तर हे बघा हाय मीडियम गॅसवर आपण छान असे वडे तेल उडत उडत तळून घेऊया आणि 1.5 मिनिटानंतर हे असे पलटी करून घ्यायचे आहेत. हे बघा असे पलटी करून घ्यायचे आणि छान दोन्ही बाजूने सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्यायचे. हे बघा वडे आता फुगायला पलटी केल्यावर ते छान फुगतात एका साईडने तळले गेल्यावर. असं तेल उडवत उडवत जर तुम्ही वडे तळले तर ते सगळीकडून सारखे तळले जातात आणि छान कुरकुरीत होतात. तर अगदी बिनधास हे वडे बनवा. बरेच जणांना भीती वाटते की तेलात वडा सोडल्यावर वडा फुटतो, पण अशा पद्धतीने बनवा अजिबात वडा तुमचा फुटणार नाही कधी. बघा रंग किती छान येतोय. आणि याआधी पण मी उपवासाच्या खूप साऱ्या रेसिपीज आहेत, तुम्ही नक्की सर्च करून बघा अनिता केदार्स रेसिपीज आणि हा वडा तर नक्की ट्राय करून बघा. कारण अजिबात तेलकट होत नाही. बरेच जण तेलकट असल्यामुळे किंवा साबुदाणा काहींना पचत नाही त्यामुळे वडे खायचं टाळतात, पण तुम्ही हा व्हिडिओ बघा आणि नक्की बनवा. हे बघा किती छान सोनेरी रंग आलेला आहे मस्त. आता हे वडे आपण काढून घेऊया. अजिबात तुम्ही टिश्यू पेपरवर, मी तर ठेवतच नाही, पण तुम्हाला सुद्धा ठेवायची गरज पडणार नाही. गॅस बारीक करायचा आणि मग हे काढून घ्यायचे. आता मी हे काढून घेते. अजिबात तेलकट होत नाही. हे बघा तुम्हाला आवाज आलाच असेल बघा. आणि तेलकट तर हे बघा मी हातात घेतलंय, अजिबात तेलकट नाहीये. आता हे बाकीचे पण वडे मी तळून घेते आणि तुम्हाला दाखवते. असं एक एक गॅस बारीक असताना सोडायचा आणि नंतर गॅस आपल्याला वाढवायचा आहे. आता दुसरी बॅच पण तळून घ्यायचा. आपल्याला मिरच्या पाहिजे तर मिरच्या तळून घ्यायच्या. तर मिरच्या तळताना काय काळजी घ्यायची, एका हातात मिरच्या घ्यायच्या, एका हातात झाकण घ्यायचंय, मिरच्या तेलात बुडवायचं आणि झाकण ठेवायचं, म्हणजे मिरची उडाली तरी आपल्याला इजा होत नाही. बघा मिरची उडायला लागली. छान मस्त तळून घ्यायच्या वड्याबरोबर, भजीबरोबर. आणि इथे तुम्ही बघू शकतात मस्त आपले कुरकुरीत वडे इथे तयार झालेले आहे हे बघा. आणि तेलकट तर अजिबात नाही होत. बघा किती वेळ तुम्ही हातात धरा, हात अजिबात तुमचा तेलकट होणार नाही, म्हणजे अगदी तुम्ही बिनधास हे वडे बनवून खाऊ शकतात. आणि हे बघा इथे बाहेर मस्त पडतोय पाऊस, अशावेळी आपण खाऊया मस्त गरमागरम साबुदाणे वडे आणि चटणी.
खूप छान लागते, नक्की करून बघा. या आषाढी एकादशीला नक्की करून बघा. व्हिडिओला लाईक करा आणि कमी तेलकट आणि न फुटणारा वडा असल्यामुळे आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. वेळात वेळ काढून व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद. अशाच माझ्या छान छान रेसिपी बघा, बनवा, खा आणि हेल्दी राहा. धन्यवाद.